नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 40 देशाचे राष्ट्रप्रमुख, देशातील 500 नामांकित व्यक्ती आणि उद्योगपती उपस्थित राहत असलेल्या G20 परिषदेत खालापूर नढाळवाडी येथील भारती दिलीप कातकरी ट्रायबल महिला उद्योजिका शेतकरी म्हणून प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 2 महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून त्यापैकी भारती एक आहे. भारती दिलीप कातकरी यांनी नढाळवाडी येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत श्रीराम समर्थ महिला बचत गट स्थापन केला आहे. तसेच पंचायत समिती अंतर्गत CRPचे काम करत आहेत. प्रेरणा संस्थेमार्फत या बचत गटातील आदिवासी महिलांना विविध प्रकारचे लाडू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. G20 करिता ट्रायबल क्षेत्रातील व्यवसाय करणाऱ्या बचत गटातील महिला प्रतिनिधींची निवड करावयाची होती. खालापूर तालुक्यातील श्रीराम समर्थ महिला बचत गटातील अध्यक्ष भारती दिलीप कातकरी यांची निवड झाली असून दिल्लीत आपल्या व्यवसायाचा स्टॉल भारती यांनी मांडला होता. भाविकांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून गणेशोत्सवात आरती भजनाला लागणारी ढोलकी बाजारात दाखल झाली आहे. पेणमध्ये रेल्वे स्टेशनजवळील पुलाखाली ढोलकी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत, त्यामुळे बाजारात ढोलकीचा नाद खुमू लागला आहे. पेण बाजारात गेल्या 4 दिवसांपासून ढोलकी विक्रेत्यांनी आपली दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. मुंबई, ठाणेसह राजस्थान येथून सहकुटुंब ढोलकी विक्रेते दाखल झाले आहेत. लहान ढोलक्यांपासून मोठ्या आकाराच्या ढोलक्या तसेच ड्रम तयार करण्यापासून त्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. फणस, आंबा, शिसव या लाकडांपासून तयार केलेल्या ढोलक्या बाजारात उपलब्ध झाल्याचे पाहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या आकाराच्या ढोलक्या 150 ते 300 रुपयांपासून 2500 बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. महिन्याभराच्या दीर्घ खंडानंतर 3 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पावसाअभावी कोमेजून करपून जाणाऱ्या भात पिकांना काही अंशी नवसंजीवनी मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत आहे. भाताचे कोठार संबोधले जाणाऱ्या उरण तालुका हा डोंगराळ आणि खाडी किनारी वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे आपल्या शेतजमिनीत पावसाळ्यात भाताचे पीक घेतात. मात्र यंदाच्या जुलै महिन्यात भात रोपांची लागवड झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने लागवडीखाली आलेली भाताची रोपे ही पावसाअभावी करपून जात होती, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र दहीहंडी उत्सवापासून पहाटेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात शेतीला दिलासा मिळाला आहे. आजच्या परिस्थितीत शेतीची मशागत आणि लागवडीसाठी लागणारा खर्च परवडत नसतानाही पिढ्यानपिढ्या राखून ठेवलेली भात शेती ओसाड न टाकता दरवर्षी पावसाळ्यात लागवड करून सुजलाम सुफलाम ठेवण्याची परंपरा कायम ठेवण्यामध्ये येथील शेतकरी यशस्वी होत असल्याचे चित्र संपूर्ण उरण तालुक्यात दिसत आहे. मुंबई शिवडी न्हावाशेवा सिलिंगचे प्रवेशद्वार म्हणून उदयास येत असलेल्या चिरले ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचा शुभारंभ चिरले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील, दीपक मडवी आणि सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते समीर मडवी यांच्या हस्ते करण्यात आले. चिरले गावाच्या विकासासाठी आमदार महेश वालदे यांनी 35 लाखांचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले. या कामाच्या भूमिपूजनावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील, कामगार नेते जितेंद्र खरत, ज्येष्ठ नेते अशोक पाटील, उपसरपंच राजेंद्र खरत, माजी उपसरपंच निवृत्ती पाटील, आकाश टकले, बेबीबाई जगन्नाथ खरत, निखिल मडवी, नीता कातकरी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. टँकर चालकाने अंगावर गाडी टाकत खेचून नेल्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील तारा गावाच्या ब्रिजजवळ घडला आहे. यामध्ये 60 वर्षे श्रीकांत शंकर मोरे यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या टँकर चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त मंडळाधिकारी श्रीकांत मोरे आणि त्यांची पत्नी हे स्विफ्ट कारने गोवा हायवे रोडने पळसपे ते अलिबाग असा प्रवास करत होते. यावेळी टँकरवरील चालकाने श्रीकांत मोरे यांच्या कारला पाठीमागून ठोकर मारून गाडीचे नुकसान केले.
मोरे खाली उतरून टँकर चालकास विचारणा करत असताना टँकर चालकाने उजव्या बाजूला श्रीकांत यांना खेचत नेले, त्यावेळी ते टँकरच्या खाली येऊन ते जखमी झाले. मोरे यांना उपचारासाठी MGM हॉस्पिटल कामोठ येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी टँकरवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमध्ये खेळखेळ्या झालेल्या काँग्रेसला भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल काठावले, अरुण पाटील तसेच दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश पालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेटभगत, उरण ग्रामीण अध्यक्ष रवी भोईर, पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत, प्रवीण ठाकूर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाताण ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ठाकूर, माजी उपसरपंच मंदा ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश सुमारे, अजित सते, सामाजिक कार्यकर्ते संजय काठावले, संदीप काठावले, राजेंद्र खरत, सनातन ठाकूर, रमेश ठाकूर, विठ्ठल ठाकूर, शंकर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून पनवेल तालुका शहरातील गरीब आणि गरजू जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यासंदर्भातील नियोजन आढावा बैठक खांडा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीसाठी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, प्रल्हाद केणी, मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेटभगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला खरत, शहराध्यक्ष अनिल भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल मनपा माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, OBC सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विरोधकांचे मराठा आरक्षण प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करत आहे, त्यामुळे आरक्षण जर देऊ शकेल तर हेच सरकार देऊ शकेल, असे प्रतिपादन भाजपचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी माथाडी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ लाभार्थी मेळाव्यानिमित्त वाशीमध्ये प्रवीण दरेकर आले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षण प्रकरणी विरोधकांनी राजकारण सुरू केले असून यासाठी कोणाचा तरी खांदा वापरून फडणवीस यांचा राजीनामा मागितला जात आहे. आम्ही फडणवीस यांच्या मागे ठामपणे उभे आहोत. जाणते राजे अनेक वर्षे सत्तेत होते, केंद्रात मंत्री असताना राज्यात सत्ताही होती, त्यावेळी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत सर्व तांत्रिक बाब पूर्ण करून आरक्षण दिले ते उच्च न्यायालयात मान्य झाले, मात्र सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या कोकणवासियांची खासगी ट्रॅव्हल्स धारकांकडून प्रवासी भाड्यात लूट होऊ नये याकरिता नवी मुंबई RTO दरपत्रक जारी केले असून नवी मुंबईतील थांब्यावर जादा भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. तसेच खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणेच शुल्क आकारणी करण्याचे सूचित केले आहे. निश्चित दरापेक्षाही जादा भाडे घेतल्यास कारवाई करण्यात येणार असून RTO कालपासून खासगी बस चालकांची तपासणी देखील सुरू केली आहे, अशी माहिती RTO दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. कोकणवासीय रेल्वे प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देतात, परंतु गणेशोत्सवादरम्यान एक महिना आधीच तिकीट आरक्षित करून ही प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांना खासगी बसचा पर्याय वापरावा लागतो. याचाच गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा भाडे आकारणी करून आर्थिक लूट केली जाते. या सर्वसामान्य प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी परिवहन कार्यालयाने कोकणात खासगी ट्रॅव्हल्स धारकांसाठी दर निश्चित केले आहेत.
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये उपविभागीय क्षेत्र पोलीस ठाण्यामार्फत शहरात लाँग मार्च काढून पोलिसांनी शक्तीप्रदर्शन केले. DYSP शिवाजी फडतडे आणि पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP कार्यालयातून निघालेल्या लाँग मार्च डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर मार्ग, खाटीकाळी राजूपोटे मार्ग, धरमतर रोड, कोतवाल चौक मार्गे पेण DYSP ऑफिसजवळ या रूट मार्चची सांगता झाली. यावेळी DYSP कार्यालयाच्या जवळ असलेल्या मैदानावर दंगलविरोधी कारवाईची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास भोर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ, पोलीस उपनिरीक्षक गणेश भोर, पोलीस उपनिरीक्षक विजय टेमघरे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.